नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। हे शक्ती प्रदर्शन स्पर्धा आहे त्यांची। दोन मंत्र्यांची, भावी मंत्र्यांची स्पर्धा आहे। एक तर अब्दुल सत्तार साहेब आणि आमचे संजय शिरसाट साहेब, या दोघांमध्ये ती स्पर्धा चालली, त्यामुळे हे दोघे होणार नाहीत। भाजपचं कंट्रोल आहे, भाजपचे 16 मंत्री आहेत आणि इथे फक्त आमदार आहेत, आणि इथे फक्त 50 त्या ठिकाणी आमदार आहेत। मग कोणत्याही जर ज्यावेळेस आता मी महापालिकेत कामं केले, जिल्हा परिषद काम करतो, ज्यांचे सदस्य जास्त असतील त्यांना जास्त हे मिळतं मंत्रिपद। इथे त्यांना मंत्रिपद जास्त मिळेल भाजपला, पण प्रत्यक्षात कोणता एरिया कोणाला पाहिजे हा मात्र तो भय हे आहे। आणि हा एरिया जो आहे, हा एरिया हा सगळ्यांचं लक्ष इथंच आहे। पाहा, मागे राज ठाकरे साहेब आले, ते MIM वाले आले, त्यानंतर मग जो उठला तो संभाजीनगरला येतो। आणि म्हणून हा एरिया फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे, आणि याच्यातून जे फुटून गेलेले आहे त्याचं कधीच भलं होणार नाही। आणि तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की हे लटकतील, परंतु भारतीय जनता पार्टी यांना कधीच त्या ठिकाणी मंत्री करणार नाही। पालकमंत्री जर करायचं असेल तर ते भाजपचंच होईल, बाकी नाही होऊ शकत। ते कसं सोडतील हा चान्स? आणि म्हणून किती काही झालं तरी तीन तीन मंत्री शिवसेनेतर्फे, म्हणजे शिवसेनेच्या बंडखोरांतर्फे होणार असं होऊ शकत नाही। आणि भाजपचे माझे 4-4 मंत्री एका जिल्ह्यात कधीच होऊ शकत नाही, मी आजपर्यंत इतिहास पाहिला। आणि म्हणून हे फक्त स्पर्धा आहे, पण तिकडे त्या ठिकाणी त्यांच्या घोषणा चालतील, हे यांच्या इकडच्या घोषणा चालतील, आणि घोषणा चालून मग ते वरतून म्हणतील हे घोषणाबाजी का सरकार नाही चाहिए। आज मला सांगा, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीतरी म्हणतं का की मला या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, की मला या ठिकाणी हे म्हणतं नाही, उपरचे जो आदेश आहे गाऊन खाली आहे, इथे असं चाललंय, तिकडे तसं आहे। आणि म्हणून हा जो प्रकार आहे फक्त हास्यास्पद प्रकार आहे। त्यांचे आपसामध्ये जेवण, ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं, ज्यांनी मातोश्रीला सोडलं, त्यांचे हाल खूप वाईट होतात।